कर्नाटक प्रदेश युथ काँग्रेसच्या सह सचिवपदी प्रमोद कुमार पाटील यांची निवड कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास असून लोकशाही तत्वावर चालणाऱ्या काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या सर्वसामान्य व तळागळातील कार्यकर्त्यांना उच्च पदे बहाल करून त्यांच्या कार्याची पोहोच या स्वरूपात दिले जाते तसेच येथील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते प्रमोद कुमार पाटील हे दोन हजार आठपासून काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहून पक्ष बांधणी करत सर्वसामान्यांच्या समस्या सोडावीत असल्याचे पाहून व पक्षासाठी त्यांच्या कार्याची धडपड पाहून कर्नाटक प्रदेश यूथ काँग्रेसच्या सह सचिवपदी निवड करून हाच्या इतिहासात एक मनाचे स्थान निर्माण करून दिले असे मत कर्नाटक प्रदेश काँग्रेस पक्षाच्या समन्वय समितीच्या सदस्या सुप्रिया दत्तकुमार पाटील यांनी व्यक्त केले बेडकीहाळीतील दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या निवासस्थानी युवा नेते दत्तकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठक व सत्कार कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या स्वागत ग्रामपंचायत सदस्य जीवन यादव यांनी केले यावेळी सुप्रिया पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या समन्वय समितीच्या सदस्यनात्याने प्रमोद कुमार पाटील यांना कर्नाटक प्रदेश युथ काँग्रेस कमिटीच्या सह सचिवपदी निवड झाल्याचे जाहीर करून निवडपत्र युवा नेते दत्तकुमार पाटील व बेडक्या विभाग काँग्रेस समितीचे अध्यक्ष बसवराज पाटील शंकर पाटील आप्पासाहेब गाडवे अशोक आर्गे चांद मुल्ला यांच्या हस्ते देण्यात आले आपण इथं विशेष बेडक्यासाठी किंवा आमच्या पाटील कुटुंबियासाठी हा एक गर्वाचा दिवस आहे कारण आपण आज जी घोषणा करणार आहे प्रमोद कुमार पाटील यांची दिल्लीहून नियुक्ती झालेली आहे की कर्नाटक युथ काँग्रेसवरती सहसचिवपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसचे युथ काँग्रेसचे बेळगावचे सचिव से, जनरल सेक्रेटरी होते या प्रसंगी बेडके हा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमोद कुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बसवराज पाटील शंकर पाटील जयश्री यादव सुनील नारे स्वाती कांबळे महादेवी यादव यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी माजी तालुका पंचायत सदस्य चांदसाहेब मुल्ला ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील मनोज जाधव पिंटू आर्गे यांच्यासह आप्पासाहेब गाडवे रावसाहेब हिरुकुडे राजगौडा बेनाडे महम्मद मुल्ला हसन मुल्ला संजय देसाई पुरुषोत्तम भोजे पाटील ताजुद्दीन मुल्ला अण्णासाहेब नलवडे कल्याणी बिजले आदी उपस्थित होते प्रमोद कुमार पाटील यांनी आपल्या निवडीबद्दल मनोगत व्यक्त करून आभार मानले नम काँग्रेस पक्षद राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्षर मल्लिकार्जुन खरगे साहेब रु अदे रीती न माजी अध्यक्षर सोनिया गांधीजीवरे युवकर कणमणी राहुल गांधीजीवरे अदे रीती नम कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार साहेब साहेबर कर्नाटक विरोधी पक्ष नयक्र सन्मान सिद्ध साहेबर अदे रीती न भार नक्र सतीशना जारकिहिव अदे नम, नम निपण भागद माजी शासक्र सन्मान श्री काकासाहेब पाटीलव अदे रीती वीरकुमार साहेबर चिंगळेस अदे रीती नम युवक काँग्रेस ಐ ವೈ ಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಿ ವಿ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಸರ್ ಅವರು ಕೃಷ್ಣ ಅಳವರ್ ಸರ್ ಅವರು ಅದೇ ರೀತಿ ಈ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶಿಗೆ ಐ ಸಿಯಿಂದ ಬಂದಂಥ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಬಂಟಿ ಶೆಳ್ಕೆ ಅವರು ಅದೇ ರೀತಿ ಲೋಕೇಶ್ ಅವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಡಿ ಝೋಣಗೆ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಇದ್ದಂಥ ಐ ವೈ ಸಿ ಸೆಕ್ರೆಟ್ರಿ ಶಂಬ್ರಾಯ್ ದೆಸೈ ಅವರು ಅದೇ ರೀತಿ ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಭಾಗದ ನಾಯಕರು ದಿವಂಗತ ಗೋಪಾಲದ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ಸದ್ಯ ಬೆಳಕಲ್ಲಿ ನನಗೆ ಸಹಕಾರಿ ಮಾಡಂಥ ನಮ್ಮದು ಮಿತ್ರರು ಗೋಪಾಲದ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಚಿರಂಜು ದತ್ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸುಪ್ರಿಯಾ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಶಂಕರದಾದ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನನಗೆ ಒಂದು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟರು ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವು ನನಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದ ಸಹಸಚಿವಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದರು ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ನಂದು ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತಾ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಯುವಕರದ ಒಂದು ಟೀಮ್ ಕಟ್ಟಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಗೆ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ತರಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಪಡಿತೇನೆ ಅಂತೂ ಹೇಳ್ತಾ ನಂದು ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ವಿರಮ